हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर मृत आहे आपल्या बरोबर आणि विनोदनी पण आज जॉईन केलेला आहे आपल्याला. तर आज काय झालंय, सगळ्यांची इच्छा झाली खेकडे खाण्याची. कारण का, भरपूर पाऊस पडतोय मस्तपैकी, सगळ्यांना एक एन्जॉयमेंट हवा आहे. आज सॅटरडे आहे तर आपण ह्यांना माहिती नव्हतं एक्झॅक्टली कुठं जाणार आहे, पण आताच मी परत सांगतोय खेकडे खायला जायचं आपल्याला प्रथमेश रिसॉर्टला. खेकडे, येस खेकडे. तर तू विनोद खेकडे खाल्लेत का? या आधी कधी ट्राय नाही केला, पण आता नाव काढलंय तर मला नक्कीच खेकडे खायला खूप आवडेल. आणि मृणाल तू? मी पण ट्राय नाही केलं, पण आता नाव काढलंयस तर पाणी सुटलंय तोंडाला. येस, मग ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तिथं वेगवेगळे खेकडेच आहेत. म्हणजे नॉर्मल आपण रस्त्याचे खेकडे खातोच ना, पण हे तिथे खेकडा तंदुरी आहे. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे तिथे ना वेगळे एक्सपिरियन्स राहणार आहे, वेगळे कन्सेप्ट आहे. मग आपण ट्राय करूया आता खेकडा थाळी. वेटिंग आहे ना खूपच. विनोद पाणी सुटलंय पण काहीच पर्याय नाही, आता वेटिंग आहे. अजून अर्धा तास विनोद, अजून अर्धा तास. खूप खूप वेटिंग आहे, वेटिंग आहे. वेटिंग इज वेटिंग. Moments later. Chalo. Chalo Vinaya. Chalo. बसलोय फायनली बसली. आता कोणी ऑर्डर घ्यावी याची वेट करतो आम्ही. आता त्याच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे, तर काय बसत वेट नाही करू शकत लवकर. मृणालला काही खेकडा खाता येत नाही म्हणून मृणालनी मागवलेली आहे बटर चिकन थाळी. दोघांनी अजून मागवलेली आहे खेकडा थाळी आणि खेकडा तंदूर. तर आता आल्यावरती बघूया, दाखवतोच कसं असणार आहे. काय काय मृणाल पण बसली आहे. काय मृणाल खेकडा नाही खेकडा थाळी खातात? जाऊ दे, तुला चिकनच बरं आहे. आपलं आपण बसलाय टाइमपास करत. आपल्याला त्याला काय पण येऊ द्या, त्याला सगळं चालतात.
मस्त पाऊस पडतो बाहेर, फुल छान नेचर मध्ये, एकदम नेचर छान. दोघ खेकडा खाताना आनंद घेतात. मृणाल खाताना स्ट्रगल करतीये, तिला काय जमना खायला, नुसतं काहीतरी चिवडते करते काहीतरी. विनोद बघा, विनोद खातोय का? खेकडा खाणं म्हणजे कुणाचंही काम नाही. जरा जोरात बोललं तर बरं होईल, आवाज येत नाही कोणाला. खूप मस्त आहे. चिकन चिकन मसाला थाळी पण आलेली आहे, बटर चिकन, सॉरी. होत नाही दिसत आहे अगदी जबर खातोय. ठीक आहे, कशी वाटली चिकन थाळी? खूप मस्त आहे बटर चिकन. छान आहे का हे बटर चिकन? स्वीट आहे. तुला स्वीट खायला जास्त आवडत ना? नाहीतरी विनोद अजून बसला. खेकडा तुझा वेटिंग असा आहे. कसं आहे विनोद टेस्ट? एक नंबर टेस्ट आहे. खूप आलो. थँक्यू सुजय अँड थँक्यू मुन. वृंद अजून बोटा चुकून चुकून खाते. तो मनापासूनच खातो, त्याला खात नाही. सुजयची आणि विनोदची थाळी आलेली आहे आणि विनोदला बघतोय पण तो पण खूप मनापासून खातोय खेकडा. बघू शकतो पण खेकड्याची कढी दोघांनाही खूप आवडला. तर मित्रांनो, खेकडे बघा खूप एकदम मोठ्या मोठ्या साईजचे आहेत. दादांच्या हातामध्ये सुद्धा खेकडे. दादा ताजे ताजे एकदम खेकडे कुठून पकडून आणलेत तुम्ही?
कोल्हापूर वरून एखादा मोठा खेकडा आपल्या प्रेक्षकांना दाखवतो का पकडून? तर मित्रांनो बघा, खूप मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे इथे आपल्याला खायला मिळतील. धन्यवाद दादा. विनोद पान खातो आता, मँगो पान. आवाज तुझा काहीच येत नाही, तू एवढं नाही तिथं ओरडतो आणि नाही तिथं हळू बोलतो. मँगो पान परत हळू. मँगो पान स्पेशल पान आहे, खेकडा स्पेशल, खेकडा स्पेशल पान. बसतच नाही. कस आता खेकडा थाळी खाऊन झालेली आहे, चाललो जातो आता. म्हटलं आपले जे त्यांचे मालक स्पेशल प्रथमेश हॉटेल जे आहे, त्यांचे मालक जे गणेश पायगुडे, गणेश पायगुडे हे स्वतः मालक आहे हे, आणि यांचे मोठे भाऊ, हे दोघं जण आपलं हे हॉटेल सांभाळतात. ही जी कल्पना आहे ती तुम्हाला कशी ही कल्पना? म्हणजे आमचे फादर पहिल्यांदा 15 वर्ष हॉटेल होतं आमचं, तर फादर इतके पहिले खेकड्यांचं स्टेज करायचे. त्यानंतर एक आम्ही 5 वर्ष आम्ही स्वतः हाताळलं. आमच्या मोठ्या भावांनी जास्त लोक चालवलं आणि आता नाव रूपाला आणलं खेकड्याचे. पण खरंच कॉन्सेप्ट खूप छान आहे, एकदम वेगळी आहे आणि हटके एकदम. आणि कौतुक एकदम व्यवस्थित, आणि आम्ही बऱ्याच जण रेकमेंड सुद्धा करू तुमचं हॉटेल नक्कीच. ठीक आहे, थँक्यू. तर अशा प्रकारे आम्ही इथे खेकडा खायला आलो होतो. खेकडा तर आवडलाय सगळ्यांना. विनोद आवडला का तुला खेकडा? कष्ट झाले पण म्हणतात ना वर्थ आहे, वर्थ आहे खरंच. म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणं जे काय असतं ना पण एवढा नाही खाल्ला, उडीसच खाल्लाय. काही बोलते ती उडीसच छोटासाच खाल्लाय, एक तुकडा खाल्लाय. जेवढा तुकडा खाल्ला तेवढा मला. नाही मित्रांनो खरंच खूप भारी आहे इथे, कि म्हणजे घरगुती आपण जेवण जे म्हणतो ना त्या टाइपच आहे. म्हणजे जे नॉर्मली जे एखाद्या रेस्टॉरंट मध्ये असतं ऑथेंटिक पद्धतीचं, तसं नाही गावरान पद्धतीचं प्रॉपर जेवण जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच इथे एकदा विजिट करा. ज्वारीची भाकर, येस ज्वारी बाजरीची भाकर आहे आणि रोटी आहे. चपाती इथं ऑप्शन नाहीये, फक्त ज्वारी बाजरी आणि कुठला राईस, इंद्रायणी राईस. इंद्रायणी भात आवडत असेल तर मस्त इंद्रायणी भात सुद्धा आहे, तर तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा इथे. या तुम्ही, मी लोकेशन इथे पिनअप करेल डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना या चॅनल वरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर आणि कमेंट, आणि कमेंट सुद्धा की पुढचा कुठे विजिट करतात, तुम्ही इथे विजिट केलेला आहे का हे सुद्धा मला सांगा. आणि कमेंट मध्ये आम्हाला सांगा की तुमचा एक्सपिरियन्स. येस, तर आपण भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये, नवीन हॉटेल मध्ये किंवा ऑनलाईन मध्ये. तोपर्यंत बाय 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 खेकडा.